बटाट्याचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 3 वाटी गव्हाचे पीठ, 1/2 वाटी बेसन पीठ, आमचूर पावडर, 5 मीडियम साईजचे बटाटे, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद, मीठ. प्रथम कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घ्या. चवीनुसार मीठ घाला आणि गरजेनुसार लागेल एवढे पाणी घालून पीठ मळून घ्या. पिठाला तेल लावून पीठ झाकून ठेवा. आता उकडलेले बटाट्याची साल काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात 7-8 मिरच्या घालून घ्या. 7-8 लसूण पाकळ्या घाला आणि थोडेसे आले घाला. आता हे सर्व मिक्सरला वाटून घ्या. बटाटा किसून घ्या. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घाला. तेल गरम झाले की त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी घाला. 7-8 कढीपत्त्याची पाणी घाला. आता त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण वाटण केलेलं घाला. याला थोडंसं परतून घ्या आणि 1/2 चमचा हळद घाला. आता ह्यात किसलेले बटाटे घाला आणि 1 मिनिटभर परतून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. चवीनुसार मीठ घाला आणि परतून घ्या. आता ह्यामध्ये 1/2 चमचा आमचूर पावडर घाला. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घालू शकता. पिठाचा छोटासा गोळा करून त्याची पोळी लाटून घ्या. त्यामध्ये भाजी घाला आणि अशा प्रकारे गोळा तयार करून घ्या. आता हलक्या हाताने पराठा लाटा आणि भाजून घ्या. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.